नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण इंग्रजी विषयातील युनिट 5 क्रिएटिव थिंकिंग यामध्ये असणारं 21वं प्रकरण ॲडव्हर्टाइजमेंट मोटोज अँड मेसेजेस म्हणजे जाहिराती, ब्रीदवाक्य आणि संदेश या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत. या प्रकरणातील प्रश्न सोडवणार आहोत. चला तर पाहूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. तर पहा, याच्यावर परीक्षेमध्ये जाहिरात असेल किंवा ब्रीदवाक्य असेल किंवा संदेश असतील यावर परीक्षेमध्ये निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. आणि पहा, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉलोइंग मोटो, हे पाहता. हे इथं दिलं आहे त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येऊ द्या. जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, हे पहा. आणि मोटोज म्हणजे ब्रीदवाक्य, मेसेजेस म्हणजे संदेश. आता इथं विचारलेलं आहे आपल्याला, व्हॉट इज द फॉलोइंग मोटो रिलेटेड टू, चूज द करेक्ट अल्टरनेटिव. अल्टरनेटिव म्हणजे पर्याय. आणि आपल्याला या पर्यायामध्ये दिलेल्या जे पर्याय त्यातून ब्रीदवाक्य शोधायचं आहे किंवा कोणतं जे वाक्य आहे ते ब्रीदवाक्याशी संबंधित आहे ते शोधायचं आहे. बा, हेल्थ इज वेल्थ, हे आपल्याला काय दिलेलं आहे, मोटो दिलेलं आहे की नाही. हेल्थ इज वेल्थ इज हा मोटो म्हणजे ब्रीदवाक्य आहे. आणि ते कशाशी रिलेटेड आहे, तर पहा, वेल्थ, फूड, हॅपीनेस का हेल्थ. वेल्थ म्हणजे संपत्ती, फूड म्हणजे अन्न, हॅपीनेस म्हणजे आनंद आणि हेल्थ म्हणजे आरोग्य. तर कशाशी संबंधित आहे, तर हा जो मोटो दिलेला आहे तो आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4, हेल्थ. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पहा, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट गिव्ज अ मेसेज. आता आपल्याला असा पर्यायातून संदेश शोधायचा आहे. बघा, पर्यायातून संदेश कोणता आहे ते शोधायचं आहे. तर पहा, कीप डिस्टन्स अवे फ्रॉम ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांपासून दूर राहा, अंतरावर राहा. बी काइंड टू ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांवर दया दाखवा, प्राणीमात्रावर दया दाखवा. आणि टॉक टू युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांशी बोला. ड्राईव्ह अवे द ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांना हकलून द्या. मग याच्यापैकी संदेश कोणता आहे रे, मेसेज? तर निश्चितपणे बी काइंड टू ॲनिमल्स, प्राणीमात्रावर दया दाखवा, असा हा संदेश आहे. त्यानंतर पहा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 3 and 4. आपल्याला सूचना दिलेली आहे 3 आणि 4 प्रश्नासाठी. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन, जाहिरात वाचा आणि योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे पहा, आणि या जाहिरातीवर आपल्याला 3रा आणि 4था प्रश्न विचारलेला आहे. तर जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचली पाहिजे आणि त्यावरून समजून घेऊन खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. चला तर पाहूया, वाचूया जाहिरात. बी हॅप्पी म्हणजे आनंदी रहा. बी हॅप्पी म्हणजे आनंदी रहा. कम वन कम ऑल, एकटे या एकत्रित या, म्हणजे सर्वजण या किंवा एकटे या. सूरसंगीत ऑर्केस्ट्रा, हे पहा. ऑर्केस्ट्रा म्हणजे काय असतो, तर संगीताचा कार्यक्रम. संगीत म्हणजे तिथं काय असतं, संगीत आणि गायन कार्यक्रम. बघा, संगीत गायन, संगीत आणि गायनाचा कार्यक्रम म्हणजे ऑर्केस्ट्रा. त्या ऑर्केस्ट्राचं नाव काय आहे, सूरसंगीत ऑर्केस्ट्रा. युअर फेवरेट सॉन्ग परफॉर्मन्सेस बाय वेल नोन सिंगर्स. आणि युअर फेवरेट सॉन्ग, तुमचे आवडते
गीत गाणे परफॉर्मन्सेस सादर करण्यात येतील बाय वेल नोन सिंगर्स, म्हणजे अतिशय प्रसिद्ध अशा गायकांमार्फत ते सादर करण्यात येणार आहेत. आता पहा, फ्री एंट्री, ॲट फ्री एंट्री, एंट्री म्हणजे प्रवेश, त्या ठिकाणी प्रवेश कसा आहे, फ्री आहे, फ्री म्हणजे मोफत, काही पैसे आहेत का नाही. ॲट ॲट म्हणजे ठिकाण दिलेलं असे आहे, इथं मधुरा हॉल, कोणत्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणालाच प्लेसलाच व्हेन्यूसुद्धा म्हणतात, बरं का, व्हेन्यू. ऑन 10 सप्टेंबर 2019, मी सप्टेंबर म्हटलं, नववा महिना सप्टेंबर हा असतो, कधी कधी कोणत्या महिन्यात विचारल्यानंतर मात्र आपली अडचण होऊ शकते, त्यामुळं पहा नीट समजून दिलेला जो संदेश असेल, ॲडव्हर्टाईज असेल, काही असेल, उतारा असेल, प्रोज पॅसेज पोयम, हे समजून घेतले पाहिजे आणि त्यानंतर प्रश्न सोडवणं अवघड जात नाही. तर पाहता थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यावरचा, विच प्रोग्राम इज मेन्शन्ड इन द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे जाहिरातीत कोणत्या कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे. बघा, मेन्शन म्हणजे उल्लेख, मेन्शन्ड उल्लेख केला. आता ॲडव्हर्टाइजमेंट तर तुम्हाला माहीतच आहे, पाहूयात काय काय दिलेलं आहे ते. ऑप्शनमध्ये एकला दिलेला आहे सॉन्ग्स, गीत, या कार्यक्रमाचा उल्लेख आहे का. ड्रामा, नाटक, ड्रामा म्हणजे काय रे, नाटक. सॉन्ग्स म्हणजे गीते. त्यानंतर ऑर्केस्ट्रा, मी सांगितलं वाद्यवृंदासह संगीत गायन कार्यक्रम वर लिहिलेलं आहे. त्यानंतर गॅदरिंग, गॅदरिंग म्हणजे सुद्धा स्नेहसंमेलन, स्नेहसंमेलन. हे गॅदरिंग कुठं असते रे, हां बरोबर, शाळेमध्ये असते, कॉलेजमध्ये असते. आणि मग कोणत्या कार्यक्रमाचा उल्लेख आलेला आहे इथं, तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ऑर्केस्ट्रा, हे पा ऑर्केस्ट्रा, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द प्राइस ऑफ द तिकीट. आता हा जो कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्राचा, त्याला तिकीट किती आहे असं विचारलेलं आहे, तिकिटाची किंमत किती आहे. तर पहा वर आपण वाचलेलं आहे या ठिकाणी फ्री एंट्री ॲट असं होतं आहे की नाही, म्हणजे पहा ऑप्शन नंबर 1 दिलेलं आहे रुपीज 510, सेकंडला नथिंग, थर्डला रुपीज 15 आणि फोर्थला नॉट गिवन. तर या ठिकाणी पर्याय पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की फ्री आहे, फ्री म्हटल्यानंतर काही पैसे घेतले जातील का नाही. नॉट गिवन म्हणजे दिलेली नाही असं नाही, दिलेली आहे ना तिथं माहिती तिकिटाची, तर काहीच नाही. फ्री म्हणजे नथिंग, काहीही नाही म्हणजे फ्री आहे, नथिंग म्हणजे काहीही नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 5, विच मेसेज फ्रॉम द गिवन ऑप्शन विल यू सेंड ऑन युअर फ्रेंड्स बड्डे, म्हणजे तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला तुम्ही कोणता संदेश पाठवाल. आपल्याला माहीत आहे आपल्या मित्राचा, आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो, जन्मदिवस साजरा करतो आपण, आहे की नाही. आता फार मोठ्या प्रमाणात जन्मदिवस साजरा केला जातो, हां, मग असा जन्मदिवस साजरा करत असताना तुम्ही कोणता संदेश पाठवाल. तर पहा ऑल द बेस्ट, पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट पाठवू का आपण संदेश, नाही. हे कधी कधी पाठवतो, परीक्षेला जाताना, बेस्ट ऑफ लक वगैरे म्हणतो की नाही, हां, ऑल द बेस्ट, कुठला तरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होताना. इथं मात्र पहा सेकंडला दिलेला आहे बेटर लक नेक्स्ट टाईम. हा मेसेज कधी पाठवतो रे आपण, एखाद्या स्पर्धेमध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थी मित्र जर अयशस्वी झाला तर तो खचून नाही गेला पाहिजे, तर पुढील स्पर्धेमध्ये त्यानं यश मिळवावं यासाठी हा मेसेज पाठवला जातो. आणि मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हा मात्र संदेश जन्मदिवसाला म्हणजे वाढदिवसाला
पाठवला जातो. गिव अ बड्डे पार्टी म्हणजे आपण असं म्हणतो का, तुझ्या जन्मदिवसाची वाढदिवसाची पार्टी दे, हा मेसेज पाठवतो का? नाही. वाढदिवसाचा योग्य मेसेज काय तुम्ही म्हणत असाल, तो भाग वेगळा, परंतु योग्य मेसेज काय, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असाच आपण मेसेज पाठवतो. म्हणून ऑप्शन 3. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह अ सेंटेन्स दॅट इज अ मोटो. आपल्याला दिलेल्या पर्यायामधून ब्रीदवाक्य शोधायचं आहे. हां, पाहूयात कोणकोणते पर्याय आहेत ते. पहा पर्याय नीट पहा. ऑप्शन नंबर 1 वी वॉन्ट टू बी वेल्दी. वेल्दी म्हणजे संपत्ती, धनवान, 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 ज्याच्याकडं संपत्ती जास्त आहे त्याला वेल्दी मॅन म्हणायचं आहे की नाही. मग बघा बरं, वी वॉन्ट टू वेल्दी, आपण धनवान बनलं पाहिजे. हा मोठा आहे का? नाही. वी शूड केअर फॉर एल्डरली पर्सन. वी शूड केअर, आपण काळजी घेतली पाहिजे फॉर एल्डरली पर्सन्स, जे वडीलधारी व्यक्ती आहेत. एल्डरली म्हणजे वयाने मोठे, म्हणजेच आपण वडीलधारी म्हणतो मराठीमध्ये, वयाने मोठे, वयस्कर जे व्यक्ती असतील त्यांची आपण काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. थर्ड आहे, डोंट वेस्ट युअर मनी. तुमचे पैसे खर्च करू नका. पण कसे खर्च करू नका? वायफळ खर्च करू नका, उगीच खर्च करू नका. डोंट वेस्ट युअर मनी. फाइंड टाइम टू एक्झरसाइज एव्हरी डे. आणि व्यायामासाठी दररोज वेळ काढा, म्हणजे दररोज व्यायाम करा. आणि यामधलं ब्रीद वाक्य कोणतं आहे, तर वी शूड केअर फॉर एल्डरली पर्सन, ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर मेसेज फॉर गुड बिहेवियर. बिहेवियर म्हणजे वर्तन, वागणूक, आहे की नाही. मग काय विचारलेलं आहे आपल्याला, चांगल्या वर्तनाविषयी पुढील पर्यायातून योग्य संदेश निवडा. तर पहा आता वर्तनाबद्दल आहे, म्हणजे वागणे. तर पहा फर्स्टला दिलेला आहे बी पोलाईट, म्हणजे नम्रतेने वागा. पोलाईट म्हणजे नम्रता बरं का, नम्रता. कीप वॉच ऑन युअर फ्रेंड, मित्रावर नजर ठेवा. कीप वॉच ऑन युअर फ्रेंड्स, मित्रांवर नजर ठेवा. त्यानंतर बी रफ टू युअर नेबर्स. रफ आता वर्तणुकीच्या, बी रफ म्हणजे उद्धट वागणे, उद्धट, शेजाऱ्यांशी उद्धट वागा. आणि फोर्थला बी रूड. रूड म्हणजे काय, काइंडचा विरुद्धार्थी शब्द. काइंड म्हणजे काय, मायाळू. रूड म्हणजे सुद्धा उद्धट, म्हणजे उद्धट वागा असं दिलेलं आहे. तर यातला आपल्याला गुड बिहेवियर म्हणजे योग्य वर्तन शोधायचं आहे. मग चांगलं वर्तन कोणतं आहे, तर बी पोलाईट म्हणजे नम्रतेने वागा, नम्रपणाने वागा. हे जरी नम्रता असलं तर हे बी पोलाईट म्हटलं की काय होतं, नम्रतेने वागा, म्हणजे सर्वांशी नम्रतेने वागा. आणि मग चांगल्या वर्तनाविषयी कोणता आहे मेसेज, बी पोलाईट. यानंतर 8वा प्रश्न आहे, चूज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह अ सेंटेन्स विच इज अ मोटो. आता पहा आपल्याला पुढीलपैकी ब्रीद वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे. पाहूयात पहिलं पर्यायामध्ये काय दिलेलं आहे. तर पहा लाईव्ह अँड लेट लाईव्ह, हे पहा, हे मराठीमध्ये पण कळायला पाहिजे. जगा, जगा आणि जगू द्या, आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या, हे लक्षात घ्या, लक्षात राहील. लाईव्ह अँड लेट लाईव्ह किंवा लिव्ह अँड लेट लिव्ह म्हणजे जगा आणि जगू द्या. गुड
सॉरी सेकंड आहे गॉड इज, सॉरी सेकंड आहे गुड इज गॉड, म्हणजे पहा चांगलं हेच दैव देव असा त्याचा अर्थ. पुढं हेस्ट मेक वेस्ट आणि अवॉइड प्लास्टिक बॅग्स. तर याचा ज्यावेळी विचार करतो आपण त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये ब्रीद वाक्य कोणतं आहे. तर नक्कीच ऑप्शन नंबर वन आहे लिव अँड लेट लिव, जगा आणि जगू द्या. आता हेस्ट मेक्स वेस्ट याचा सांगितलं नाही, म्हणजे जे काही निरुपयोगी पदार्थ आहेत कचऱ्याचा पुनर्वापर करा मग, आणि अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, अशा पद्धतीने दिलेलं आहे. आपलं उत्तर येतं आहे मोटोच्या बाबतीत लिव अँड लेट लिव, म्हणजे जगा आणि जगू द्या. त्यानंतर पहा नववा प्रश्न, चूज द थिंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव विच इज रिलेटेड टू द मेसेज. काय निवडा म्हटलं आपल्याला, संदेश. बघा पुढील संदेश कोणत्या गोष्टीबद्दल आहे ते पर्यायातून निवडा. आता आपल्याला या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे, मग तो कशाशी संबंध आहे, कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ते पाहणार आहे. बी वाईज इन द सेविंग अँड स्पेंडिंग. बी वाईज म्हणजे हुशार, बी वाईज इन सेविंग अँड स्पेंडिंग म्हणजे खर्च करताना आणि बचत करताना काळजीपूर्वक बचत करा, हुशारीने बचत करा आणि खर्च करा. कसाही खर्च करायचा नाही किंवा फारच बचत करण्यासाठी काहीही करायचं नाही, मग हुशारीने केला पाहिजे, काळजीपूर्वक बचत आणि खर्च केला पाहिजे. तो कशाशी संबंधित आहे, क्लोथ्स कपडे, मनी पैसे, वर्क काम, फूड अन्न. तर कशाशी संबंधित आहे, मनी. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर टू. यानंतर पुढील प्रश्न पहा काय आहे तो, क्वेश्चन नंबर 10, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. ऑब्झर्व द पिक्चर, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, या चित्राकडं पाहायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि त्यानंतर आपल्याला पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे या चित्राशी संबंधित. पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पा चित्रात काय, एक व्यक्ती दिसतो आहे त्याच्या हातात कुऱ्हाड आहे आणि तो झाडाला तोडतो आहे, आणि इथं हे वरचं चिन्ह महत्त्वाचं आहे बरं का, असं गोल करून याच्यामध्ये रेषा दिलेली आहे, म्हणजे ही कृती करू नका असं सांगितलेलं आहे. अलग लक्षात. आणि मग इथं पहा ऑप्शनमध्ये स्टे अवे फ्रॉम ट्रीज, झाडापासून दूर राहा. आहे काय झाडापासून दूर राहा असं सांगितलं आहे का, नाही. हेल्प कटिंग ट्रीज, झाडे तोडायला मदत करा, हे योग्य आहे का, नाही. डिस्ट्रॉय ट्रीज, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, झाडे किंवा वृक्ष नष्ट करा, हे आहे का बरोबर, तर नाही आहे. मग सेव आवर ट्रीज, तर काय केलं पाहिजे, तोडू नका असं म्हटलं आहे, म्हणजे झाडे जगवा, आपल्या वृक्षांचे संवर्धन करा. सेव आवर ट्रीज म्हणजे झाडे वाचवा. मग हे ह्या चित्राशी योग्य असलेला पर्याय आहे ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीनं आज आपण या प्रकरणातील 10 प्रश्न पाहिलेले आहेत, उर्वरित प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत. धन्यवाद.